वेलकम हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत महत्वाच्या बातमीबद्दल जी बातमी जी आहे खूप सारे दिवसांपासून गाजत आहे आणि खूप सारे दिवसापासून चर्चा सुद्धा सुरू आहे झिरो ते वीस पट संख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या खरोखर बंद होणार आहे का शाळा बंद होणार आहेत तर त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर होणार आहे का आणि शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे शाळा बंदीच्या बाबतीत ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आणि शिक्षक भरतीवर किंवा टेट परीक्षा जी आहे तोपर्यंत होणे शक्य नाही जोपर्यंत शिक्षकांचं समायोजन होणार तो नाही तोपर्यंत मग अतिरिक्त ठरणारे जे शिक्षक आहेत त्यांचं समायोजन करण्यात येणार आहे कोणत्या शाळेवर अगोदर ज्या शाळेत होते तिथे जर शिक्षक अतिरिक्त ठरत असतील तर त्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेवर करण्यात येणार आहे तर मग शिक्षक वर्तीची पदक कमी होणार आहेत का हे सगळं बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर बघा सगळ्यात अगोदर जे आहे पहिला मुद्दा हा आहे की झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास पंधरा हजार अशा शाळा आहेत ते झिरो ते वीस त्यांची पटसंख्या आहे नंतर जे आहे ते ही माहिती मागवलेली आहे शिक्षण विभागाने आता माहिती मागवल्याच्या मागे कारण काय सांगण्यात येत होत की अगोदर जे आहे ते झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा किती आहे त्याबाबत माहिती मागवली होती आता माहिती समजा शासनाला मिळणार आहे झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या पंधरा हजाराच्या जवळपास आहे आणि किती शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त ठरण्याच्या मार्गावर आहेत जवळपास अठरा हजार पदे आहेत शिक्षकांची ती अतिरिक्त ठरण्याच्या मार्गावर आहे आता जे आहे तर माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत अगोदर बघा पहिली एक बातमी प्रसारित झाली होती आणि त्याच्याबद्दल आपण बोललो सुद्धा होतो की झिरो ते वीस संख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या बंद होणार आहेत त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही ही बातमी बघू शकता आता जे आहेत सध्या जे आहेत काही दिवसांअगोदर अगोदर म्हणजे काही दिवसा अगोदर अजून एक बातमी आली की जसं मान्य शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांना असं विचारण्यात आलं की झिरो ते वीस पटसंख्येची ज्या शाळा आहेत त्या खरोखर बंद होणार आहेत का तर त्यावेळेस मान्य शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की असा कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाहीये आम्ही फक्त माहिती जी आहे ती मागवलेली आहे झिरो ते वीस पटसंख्येच्या बाबतीत तर फक्त ती फक्त माहिती संकलित करणार आहोत पण ही माहिती बोलत असताना त्यावेळेस मान्य शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्याने असं सुद्धा म्हटलं होतं की एखादा शिक्षक आहे तर त्यावेळेस त्या शिक्षकाने एकाच विद्यार्थ्याला शिकवायचे का असा प्रश्न उपस्थित केला होता तर त्यावेळेस जी भूमिका आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री यांची ती जी आहे तर ती कळलीच नाही त्याच्यानंतर जी आहे तर ती बातमी प्रकाशित झाली होती की झिरो ते वीस पड संख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्या बंद होणार नाही आहेत तुम्ही ते दुसरा स्क्रीनशॉट बघू शकता ही बातमी पुढारी वृत्तपेपरमध्येच आली होती म्हणजे पहिल्यांदा बातमी आली होती झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार दुसऱ्यांदा बातमी आली झिरो वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार नाहीत ही जी आहे अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये आणि आता जे आहेत आता लेटेस्ट बातमी ही आहे बातमी तुम्ही बघू शकता इथे जे सांगण्यात आलेलं आहे झिरो ते वीस पटसंख्येच्या शाळा ज्या आहेत त्या बंद होणार याच्या मागचं कारण असं आहे खूप सारे व्यक्ती जे आहेत खूप सारे पत्रकार किंवा खूप सारे शिक्षणतज्ञ जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे झिरो ते वीस पट संख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांची माहिती यासाठी मागितली होती कारण की किती शिक्षक जे आहेत तर ते म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे एखाद्या शाळेवर आणि नंतर किती शिक्षक जे आहेत त्यांचं समायोजन करण्यात येणार आहे तर ही माहिती त्याच्यासाठी संकलित करण्यात येत येते आणि त्या दृष्टीने जे आहेत कदाचित उद्या येणाऱ्या काळामध्ये सरकार जे आहे तर ज्या शिक्षकांचं म्हणजे जिथे विद्यार्थी संख्या खूपच कमी आहे त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत जे अतिरिक्त ठरणार आहे त्यांचं समायोजन दुसऱ्या ठिकाणी करणार आहे जर शिक्षकांचं समायोजन झालं तर साहजिकच शिक्षक भरतीवर जे आहे याचा परिणाम होणार आहे आणि जसं अगोदर सांगितलं होतं की पंधरा हजार शाळा ज्या आहेत ते झिरो ते वीस संख्येच्या दरम्यान येतात पंधरा हजारातल्या जवळपास आपण प्रत्येक शाळेमध्ये दहा जरी विद्यार्थी धरले तरी जवळपास दीड लाख विद्यार्थी होतात आणि हे जे दीड लाख विद्यार्थी आहेत यांचं जे आहे ते भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे आणि काही जे विद्यार्थी आहेत जसं की उदाहरणार्थ समजा ह्या ज्या झिरो ते वीस पर्सेंटेज शाळा ज्या आहेत ते जास्तीत जास्त दुर्गम भागामध्ये वाड्यामध्ये किंवा वस्तीमध्ये जास्त ठिकाणी जिथे दुर्गम भाग आहे किंवा जिथे पोहोचणं अशक्य आहे अशा ठिकाणी जे आहेत वाड्यावर वस्तीवर किंवा तांड्यावर जे आहे अशा ठिकाणी या शाळा आहेत तर मग दुर्गम भागातील ज्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची सुविधा जी आहे तर ती उपलब्ध व्हावी तीन किलोमीटरच्या आतमध्ये किंवा एक किलोमीटरच्या आतमध्ये उपलब्ध व्हावी म्हणून ह्या शाळा ज्या आहेत उघडलेल्या आहेत पण आता जे आहेत जर झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत यांचा जर बंदचा निर्णय घेण्यात आला तर मात्र या विद्यार्थ्यावर जे आहे ते एक प्रकारचं तो संकट ओढणार आहे तर आता हे जे विद्यार्थी आहेत जे दुर्गम भागामध्ये राहतात तर त्यांचे जे आहे ते शिक्षणाचं नुकसान होऊ नये अशा प्रकारचा प्रश्न जे आहे ते आता सध्या उपस्थित होतोय आता इथे जे आहे ते इथे जर शिक्षकांचं मी अगोदर सांगितलंय की जर समजा झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्यांचं जर त्यांना जर बंद करण्यात आलंय तर खूप सारे शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त ठरणार आहे जवळपास अठरा हजार शिक्षकांची संख्या भरू शकते अठरा हजार शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात आणि जर अठरा हजार शिक्षक अतिरिक्त होत असतील तर त्या शिक्षकांचं समायोजन दुसऱ्या ठिकाणी होणार आहे म्हणजे त्या ज्या व्हॅकन्सीज आहे टीचरच्या त्या वॅकन्सीज फुलफिल होणार आहे त्यावेळेस शिक्षक भरती जे आहे खूप कमी पदांसाठी होऊ शकते तर हा जो निर्णय आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जे आहे ते शासन जे आहे ते या बाबतीत काय भूमिका घेणार आहे आणि तुम्ही ही गोष्ट जी आहे ते लक्षात ठेवा की शासनाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत शिक्षकांचं समायोजन होणार नाही तोपर्यंत शिक्षक भरती करण्यात येणार नाहीये म्हणजे येऊ घातलेली टेट परीक्षा जी आहे ती डिसेंबर पासून तिथं वेळापत्रक डिसेंबरमध्ये वेळापत्रक जाहीर होईल आणि जी फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे टेट परीक्षा दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तर ही जी टेट परीक्षा आहे हिच्यामध्ये टेट परीक्षा देण्या अगोदर जे आहे ते विद्यार्थ्यांना जे आहे जर शिक्षक भरती कवीपदासाठी होत असेल तर त्यावेळेस मात्र जे आहे तो कॉम्पिटिशन वाढू शकते आणि खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते शिक्षक होण्यापासून वंचित राहू शकतात तर यावेळेस जे आहे तर सरकार येणाऱ्या काळामध्ये खरोखर काय भूमिका घेणार आहे झिरो ते है। वीस पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत त्या बंद होऊ नये म्हणून खूप साऱ्या संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेले आहे आणि झिरो ते वीस पटसंख्या ज्या शाळा ज्या आहेत त्या कदाचित या ज्या संघटना आहेत या संघटनांचा जो दबाव आहे तो शासनावर आहे आणि कदाचित शासन जे आहे या दृष्टीने निर्णय सुद्धा घेण्याचा विचार करू शकते सरकार कदाचित जो योग्य निर्णय आहे तो घेण्याच्या मार्गावर आहे कारण की झिरो ते वीस पटसंख्येच्या शाळा पूर्णपणे बंद न करता ज्या ठिकाणी खरोखरच विद्यार्थी संख्या खूपच कमी आहे अशा ठिकाणी सरकार कदाचित निर्णय घेऊ शकते ते येणाऱ्या काळामध्ये कळेल की या प्रकरणासंदर्भात काय निर्णय होऊ शकतो जो पण जोपर्यंत शिक्षकांचं समायोजन होणार नाही तोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही त्यामुळे जे आहे तर लवकरच जे आहे यावर तोडगा निघणं जे आहे ते आवश्यक आहे काय हवं येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते लवकरात लवकर जे आहे ते शासन या दृष्टीने विचार करेल आणि लवकरात लवकर जो निर्णय आहे तो निर्णय घोषित करेल तर हा होता व्हिडिओ आहे हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर ने नस तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि हा माझं एक नवीन ब्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर त्याला सुद्धा तुम्ही सब्सक्राइब करू शकता तर भेटू या पुढील तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका थँक्यू सो मच